नमस्कार, मी पैलवान सनी देवकते, आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठान सोलापूरचं संस्थेचा अध्यक्ष। काल रात्री एक नजरचुकीने एका मुंडे साहेबांचा एक ॲक्सिडेंट झाला। हा ॲक्सिडेंट वाटला होता का बारका नाही एवढा, पण मोठा आहे असं आम्हाला पाहता क्षणी समजलं। आणि 3:15 साडेतीनच्या दरम्यान मला कळालं की साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आहे। ॲक्सिडेंट बघतो तर काय मोठा ॲक्सिडेंट झाला होता, गाडीची ॲक्सिडेंट समोरचा पूर्ण चक्काचूर झाला। मग आम्हाला सगळ्यात भीती बसली सगळ्या कार्यकर्त्यांना, आणि मीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात साहेबांचे कार्यकर्ते। काल औरंगाबादलाही एक जण चालत चालला होता भद्रा मारुतीला, आज कोणतरी पुण्यातनं शिर्डीला निघतोय चालत। असं साहेबांवर असंख्य बहुजनाची पोरं आहेत, जाती धर्मातली पोरं आहेत, सगळ्या साहेबांवर प्रेम करणार आहेत की फक्त धनंजय मुंडे या नावासाठी पोरं आज काही करायला तयार आहेत। मला भीती वाटली की आपल्या साहेबांना काय होणे, म्हणून मी ग्रामदैवताला म्हणले की बाबा आमच्या साहेबांना ताकद और चांगलं बळ दे। म्हणून मी आज इथं दंडवत घातलोय साहेबांच्या ह्या आपल्या आशीर्वादासाठी ग्रामदैवताला। आणि येणाऱ्या काळात आमच्या मुंडे साहेबांना भरपूर शक्ती दो, हे असं माझं ग्रामदैवताला माझं एक प्रार्थना केली की बाबा आमच्या साहेबांना भरपूर शक्ती दे, बळ दे, आणि जनतेत लवकर रुजू होण्यासाठी ताकद मिळू दे, एवढी माझी अपेक्षा आहे। आणि धनंजय मुंडे साहेब हे फक्त सोलापूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय, आणि येणाऱ्या काळात पण त्यांना चांगलं निश्चित फळ मिळेल याची मी अपेक्षा करतो।